कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वाबाळे निघत असताना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून आलेल्या डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी पदभार स्वीकारला होता. डॉक्टर रामानंद यांनी 13 जून 2020 रोजी डीन म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावला. कोरोना रुग्णसंख्या व मृत्यूदरात आघाडीवर असलेला जिल्हा डॉक्टर रामानंद यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवू शकला. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठीची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी पारदर्शक कूपन प्रणाली डॉक्टर रामानंद यांनी सुरू केली. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने डॉक्टर रामानंद यांची बदली केली असून डॉक्टर मिलिंद फुलपाटील यांची नवे डीन म्हणून नियुक्ती केली आहे. जळगावातील सेवेचे अनुभवाविषयी डॉक्टर रामानंद यांनी शौर्य मराठीशी सविस्तर चर्चा केली. भौतिक सुधारणा म्हणजे हॉस्पिटलमध्ये प्रत्येक बेड हा ऑक्सिजनचा बेड झाला. सुरुवातीला 6 व्हेंटिलेटर होते, ते आज जवळजवळ 130 व्हेंटिलेटर आपल्याकडे आहेत. आणि मला वाटतं 2 सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम, 50 मॉनिटर्स आणि असंख्य अशी उपकरणं या हॉस्पिटलला मिळाली. सुरुवातीला आपण सिलेंडर आणि ऑक्सिजन घेत होतो, आता आपण ऑक्सिजन टँक बसवलं 20 KL. यामध्ये महत्त्वाचा सहभाग हा जिल्हा नियोजनचा होता. कलेक्टर महोदय आणि पाटील महोदय यांच्यामुळे या भौतिक सुविधेमध्ये म्हणजे आश्चर्यकारक असा फरक झाला. पण माझ्यासमोरचं खरं आव्हान होतं ते म्हणजे मनुष्यबळ जे होतं ते थोडंसं त्याचं मनोबळ खचलेलं होतं जूनच्या घटनेमुळे. आणि कसं असतं की शेवटी कॉट्स जरी असल्या, व्हेंटिलेटर्स जरी असले, ते कॉट्स आणि व्हेंटिलेटर्स हे काही रुग्णांना ट्रीटमेंट देत नाही. ते देणारे तर डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, अगदी क्लासवर अशी आमची सगळी टीम असते. पण यांची मुळे एकत्र बांधणे, त्याच्यामध्ये त्याचं मनोबल उंचावणे आणि ह्या हे माझ्यासमोर आव्हान होतं. आणि माझ्या म्हणजे खरं तर सगळ्या प्रशासकीय बाणेचा कसब तिथे लावला. त्याकरता मी स्वतः फील्डमध्ये दिवसाचे 18-18 तास असायचो, 6-6 वेळा राऊंड्स घ्यायचो आणि अशा पद्धतीने हळूहळू आम्ही लोकांना आमच्या बाजूने घेऊन पहिल्या लाटेवरती मात करू शकलो. आणि आता तर दुसऱ्या लाटेमध्ये यामुळे आम्हाला खूपच आमचं हॉस्पिटल हे दुसऱ्या लाटेमध्ये लोकांची पहिली पसंती झाली. पहिली लाटेच्या वेळेला सुरुवातीला असलेला जो नकारात्मक दृष्टिकोन होता तो हळूहळू बदलत गेला आणि लोक मग या हॉस्पिटलमध्ये येऊ लागले. सर, आपल्या कार्यकाळामध्ये आपण भरपूर सुधारणा केल्या, पण जर काही राहिलेलं असेल तर पुढे काय काय सुधारणा व्हाव्यात असं आपल्याला वाटतं? आता काय झालं की खरं तर हे 18 साली हे सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे. सुरुवातीचा मेडिकल कॉलेजचा काळ हा त्याच्यासाठी परवानग्या मिळवणं आणि MBBS चे ॲडमिशन सुरू करणं, मुलांसाठी हॉस्टेल शोधणं, या सगळे डिपार्टमेंट्स नव्यांना बांधणे यासाठी तो वेळ खर्ची पडतो. मात्र या हॉस्पिटलच्या बाबतीत असं झालं की नेमकं पुढच्या टप्प्याला आपण जायचं आणि तेवढ्यात कोरोना आला आणि त्यामुळे सगळंच ठप्प झालं आणि कोरोना हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल झालं. आता दुसरी लाट गेल्या संपल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा हे नॉन कोविड हॉस्पिटल केलं, आता खऱ्या अर्थानं मेडिकल कॉलेजची सिस्टीम जी असते, आमच्याकडं बऱ्यापैकी मनुष्यबळ असतं. एक सिस्टीम असते, पेशंट आल्यानंतर उपडीमध्ये कशा पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट द्यायची, उपडी बंद झाल्यावर कॅज्युअल्टीमध्ये आल्यानंतर कॅज्युअल्टीमध्ये कशा पद्धतीने तपासणी करायची, तिथून तो पेशंट योग्य त्या डिपार्टमेंटला कसा रेफर करायचा, हे सगळं बसवण्याची प्रक्रिया आता माझी सुरू आहे. मग त्याच्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्याचे एक्सरे असतील, त्याचे CT scan असतील, त्याच्या रक्ताच्या लघवीच्या चाचण्या असतील, त्याला रक्त लागत असेल ब्लड बँकेतून, त्याला डिलिव्हरीचा पेशंट असेल तर लगेच त्याची नॉर्मल डिलिव्हरी करणे किंवा सिझरियन सेक्शन करणे, या सगळ्या गोष्टी आता टप्प्याटप्प्यानं आपण करत आहोत. आणि जवळजवळ 1 महिना 21 तारखेला पूर्ण झाला आणि आपण बऱ्यापैकी हे सगळं करण्यात आपल्याला यश आले. मृत्यूशय्यावरील आरोग्य यंत्रणेला नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टर रामानंद यांची बदली करण्यात आल्याने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मनपाच्या स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी डॉक्टर रामानंद यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. मी नगरसेवक प्रशांत नाईक, मी आपल्या जे जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जळगावचे अधिष्ठान श्री जयप्रकाश रामानंद सर यांची जी बदली झालेली आहे ती बदली
थांबवण्यासाठी आम्ही जळगाव जिल्ह्याचे नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करणार आहे की ही बदली रद्द करण्यात यावी. कारण आपण बघितलं असेल 13 जून 2020 रोजी जे आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जळगावच्या रुग्णालयाची दुरावस्था आणि कोरोना काळामध्ये जे डॉक्टर जयप्रकाश रामानंद साहेब यांनी जी आपल्या जळगाव जिल्ह्याची जी मान उंचवलेली आहे त्यात त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्यामुळे आज जर तुम्ही जळगाव जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव याची जर आपण आत्ता बघितलं तर आपण त्यात म्हणाल की 100% आजची जी मागील दुरावस्था होती सिव्हिल हॉस्पिटलची ती आता जर तुम्ही बघितली असाल एकदम जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे साहेबांचं मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव त्यांनी लौकिक केलेलं आहे. आपलं जे महाविद्यालयाचे अधिष्ठान आहे त्यांची बदली थांबवण्यासाठी आम्ही आमदार गुलाबराव पाटील साहेब यांना विनंती करणार आहे आणि ती बदली थांबवण्यासाठी आम्ही आमदार साहेबांना विनंती करणार आहोत. जळगाव